दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत. नाशिकच्या सिडको परिसरात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवून ब्युटी पार्लरमध्ये एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आलाय. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला हा आरोपी पॅरलवर बाहेर होता. काल संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली असून आरोपी सध्या फरार आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. एकंदरीत बलात्काराच्या या वाढत्या घटनांमधून कायद्याची थोडीतरी भीती उरली का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. जागर जनस्थानसाठी योगेश उबाळे, नाशिक.